काढूया.
छापी किंमत किती आहे तर 100 रुपये आणि सूट शेकडा किती दिलाय आपल्याला तर 20 रुपये तर बरोबर किती येईल 20 मधनं 100 मधनं 20 गेले तर किती येतील तर 80 येतील. तर आता आपल्याला विक्री किंमत किती आहे तर 900 रुपये आहे. तर आता आपल्याला विक्री किंमत 900 आहे तर आपल्याला छापी किंमत काढायची आहे. तर आता आपण विक्री किंमत 900 रुपये असताना आपण छापील करतात काढूया. विक्री किंमत किती 900 रुपये 900 रुपये असताना छापील किंमत विक्री किंमत
मानले. विक्री किंमत x मानले. तर सर्वात पहिले आपण काय केलो, 100 रुपये जेव्हा आपली छापील किंमत होती तेव्हा आपली सूट काय आली होती, 88. आणि आता आपली छापील किंमत किती आहे, 3000 रुपये आहे. तर 3000 रुपयावरती आपण विक्री किंमत काय मानली आहे, x मानली आहे. तर सर्वात पहिले हा x इकडे येऊन जाईल, 88 × 3000 भागिले किती होणार, तर 100 होणार. तर मग x बरोबर हा 10, हा 10 कटला, हा 1 आणि हा 10 कटला. तर आता किती राहते, 88 × 30 राहते. 88 × 30. आता या दोघांचा गुणाकार करूया. तर x बरोबर, म्हणून इथेच लिहून घेऊ आपण x बरोबर, तर यांचा गुणाकार किती येतो, तर 2640. तर आपली पंख्याची विक्री किंमत काय आहे, तर 2640 रुपये ही आपली काय आहे, तर पंख्याची विक्री किंमत आहे.